श्री रामायण अयोध्येकांड भाग दहावा। काही काही देश अयोध्येपासून खूप दूर होता, शिवाय मार्गही सोपा नव्हता। दूत वायव्यावर नदी नाले जंगले वने ओलांडून काही काही देशाची राजधानी गिरिब्रज येथे पोहोचले। आणि त्याच रात्री भरताला एक वाईट स्वप्न पडलं होतं। सकाळी उठल्यावर त्या वाईट स्वप्नाच्या आठवणीने त्याला उदास केले होते। त्याचा चेहरा उतरला होता, डोळ्यात काळजी दिसत होती। मित्राने त्याला अवस्थेत पाहिले तेव्हा ते म्हणाले, हे काय चेहरा इतका मलूल का झालाय? बंधूंना रात्री मी एक अमंगल स्वप्न पाहिले, त्यामुळेच माझे मन अशांत झाले। बरंच म्हणा मी जे काय पाहिले त्यावरून असे वाटते की काहीतरी अनिष्ट नक्कीच घडलं आहे। मी तर खूप घाबरलोय, काय होईल ते काही कळत नाही। आणि त्याचवेळी अयोध्येहून दूत आल्याची बातमी भरताला कळाली। या दूतांचे काही काही नाण्याशाने राजकुमार विद्याजीत याने योग्य प्रकारे स्वागत केलं होतं। दूतांनी काही काही नाण्याशाला अमूल्य भेटी दिल्या आणि मग ते भरताला म्हणाले, राजकुमार कुलगुरु वशिष्ठ यांनी काही अत्यावश्यक कामासाठी तुम्हाला बोलावणं पडवलं आहे, कृपया लवकरात लवकर अयोध्येला निघा। भारताचं मन आधीच घाबरलं होतं, शंकाकुल होत त्याने विचारलं, तिथे सर्व काय ठीक आहे ना? आई वडील कसे आहेत? मोठे बंधू राम आणि लक्ष्मण कसे आहेत? राजकुमार तिकडे सर्व काय कुशल मंगल आहे? सत्य लपून दूत म्हणाले, आता मी उगीच वेळ करू नका, लवकरात रथावरती सरवा। भरताने मग काहीच विचारलं नाही, तो अयोध्येला जाण्यासाठी तयार झाला। आजोळात भरताने सर्वांचा निरोप घेतला, तो आपला भाऊ शत्रुघ्नसोबत रथावर स्वार झाला आणि दूतांसोबत अयोध्येकडे निघाला। दुर्गम मार्ग पार करून आठव्या दिवशी भरत आणि शत्रुघ्न अयोध्येत पोचले। अयोध्येकडे नजर पाहताच भरताला अवमंगले की काहीतरी संकट नक्कीच आले। अयोध्येवर पाहिल्यासारखे तेज नाही, सर्वत्र दुःखाचे वातावरण आहे। भरताने काळजीच्या स्वरात दूतांना विचारले, दूतांना नगराशी जनशून्य का झाले? वाटेवर पुरीसारखे तेज नाही, लोकांच्या चेहऱ्यावर खूप मोठा उदासपणा आहे, खरं सांगा काय झालंय? दूत काय उत्तर देणार? राजमहालात प्रवेश केला, राजमहालात खूप मोठा उदासपणा पसरला होता, कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता आणि भरत खूप घाबरला। रथातून उतरला आणि अतिशय वेगाने दशरथ राजाच्या महालात गेला। त्यांचे शेण रिकामे होते। भरत लांब लांब पावला टाकीत कैकेयीच्या महालात गेला। त्याला पाहताच कैकेयीच्या चेहऱ्यावर स्मित फुलले, आनंदाने उठले, आपल्या मुलाला कुशीत घेतले आणि म्हणाले, पुत्रा अरे आजोळी सर्व काही ठीक आहे ना? तू तर खूप दिवस लावले, येताना मार्गात काही अडचणी तर आल्या नाहीत ना? मग एकदम चांगला आहे माते, आजोळी सर्व काय कुशल मंगल आहे माते, मला हे सांग मला असे अचानकपणे का बोलवण्यात आले? ओताळी होत भरताने विचारलं, पिताजी कुठे आहे? पुत्राला समर्पण करते आनंदी झाली ती। शेवटी आता भरत राजा म्हणून होता आणि ती म्हणे, बेटा तुझे परम यशस्वी पिता आपल्याला सोडून परलोकात निघून गेले आहे। काय भरत अतिशय वाईटपणे ओरडला आणि त्याच्यासाठी असंही आघात होता, तो भरताला सहन झाला नाही, जोर जोरानं रडू लागला, जीवने पुढून दुःखाने तरुण लागला। अंतिमुळे ते वडिलांची दर्शने करू शकला नव्हता, त्यामुळे त्याचा अस्वस्थपणा आणखी वाढत होता। अरे पुत्रा उगीच इतकी दुःख करू नको, काही काही म्हणे तुझे वडील तर मरताना हे राम हे सीते हे लक्ष्मण अशीच म्हणत होते, तुझे तर त्यांनी नावही घेतलेलं नाही, म्हणत होते मी किती दुर्दे आहे। शेवटच्या क्षणी मी राम आणि सीता आणि लक्ष्मण यांचे दर्शनही करू शकलो नाही। भरताने आश्चर्य विचारले, का ते कुठे आहेत? वडिलांच्या अंतिमक्षणी ते त्यांच्याजवळ नव्हते का? नाही, राम तपस्वीच्या विषयात वनात गेला आहे, सोबत सीता लक्ष्मणही गेले आहेत। रामाला वनात जाण्याची काय गरज होती? भरताने विचारलं। त्यांच्याकडून काही अपराध घडला होता का? त्याने एखाद्या ब्राह्मणाचे धन लुटले होते का की एखाद्या परसीकडे नजर उचलून पाहिले होते? शेवटी ते वनात का गेले? काही काही क्षणभर शांत राहिली, मग म्हणाले, पुत्रा रामाने असं काहीच केलं नाही, त्याला कोणत्याही अपराधासाठी वनात पाठवले नाही। खरी गोष्ट अशी आहे की रामाचा राज्याभिषेक होणार असल्याची बातमी मंत्र्याने ऐकल्यावर तिने महाराजांकडे दोन वर मागून, एकाने रामासाठी 14 वर्षाचा वनवास, दुसऱ्यासाठी सिंहासन मागितले। झाले याच कारणामुळे रामाला वनवासात जावे लागले। सीता आणि लक्ष्मण त्यांच्यासोबत आपल्या इच्छे निघले आहेत इतके सांगितल्या कैकेयीचा चेहरा चमकला। जणू काय तिने आपल्या पुत्रासाठी अतिशय महत्त्वाची कामगिरी पार पाडली होती। ती म्हणाली, पुत्रा हे सर्व मी तुझ्या आनंदासाठी केले आहे, तू काही चिंता करू नका, दुःख करण्याची काहीच आवश्यकता नाही, आनंदाने राजसिंहासन आरूढून देशाची सत्ता सांभाळ, तुला विरोध करणार येते कोणीही नाही, कुलगुरु वशिष्ठ तुला राज्याभिषेक करते। आणि भरताचा आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता, मातेने काय अनर्थ करून टाकला होता? नक्कीच वडिलांच्या मृत्यूचे कारण हेच असेल आणि माझ्यामुळेच रामाला सीता आणि लक्ष्मणासोबत वनात जावे लागले। अरे रे मातेला काय सुचलं? भरताचं सर्व शरीर रागानं थरथरू लागलं। तो तीव्र स्वरात म्हणाला, माते मला माहीत नव्हतं की स्वार्था पळ आनळे होऊन तू अशी पाप करशी, माते तू तर आपल्या ईश्वाकू वंशालाच काळीमा फासला आहे।
निसंकोचपणे तुझ्यामुळे महाराजांचा मृत्यू झाला, जरा विचार कर। अरे लोक माझ्याबद्दल काय विचार करीत असतील, सर्व माझी निंदा करीत असतील, भारतामुळेच ना आम्हाला वनवासाला जावे लागले। अरे रे माते, अरे जरा हा तर विचार कर की तुझ्या अल्पबुद्धीमुळे कौशल्य आणि सुमित्रा मातेला एक पुत्राचा विरह सहन करावा लागत आहे। अरे दोन्ही माता तुझ्याशी किती चांगल्या प्रकारे वागत आले आहे, आणि बदल्यात त्यांच्या तू असा अन्याय केला आहेस। अरे तुझे हृदय इतके कठोर झाले आहे की सर्वांना दुःखी करून तू माझ्या राज्याभिषेकाबद्दल बोलत आहे। नाही माते, माझ्याकडून राजाची सत्ता सांभाळली जाणार नाही, मी रामाचा अधिकार मारू इच्छित नाही, मी त्यांच्याशिवाय एक क्षणही जगू शकत नाही। आणि खरंच मी तर तुझ्या गर्भातून जन्म घेतला नसता, ह्या असताना मी तुझा त्याग केला असता मी मरून जाईन, पण मी तुझी मनोकामना पूर्ण होऊ देणार नाही। बेटा तू हे काय बोलत आहेस, मी तर आश्चर्याने भीती याच्यामुळे काही केला पुढील काही बोलले गेलं नाही। होय माते, मी जगाच्या नजरेतून उतरू इच्छित नाही, तुझ्यामुळे मी आज अनाथ झालो भाऊ आणि भाऊजीच्या प्रेमापासून वंचित झालो आहे। मला असं राज्य अशी सत्ता नको आहे, मी वनात जाऊन राम आणि लक्ष्मण सीता यांना परत घेऊन येतो, त्यांना सिंहासनावरती बसितो, मी निघालो। इतके बोलून काही काहीकडे न पाहता बरा तिच्या महालातून बाहेर पडला तो शत्रुघ्नासोबत थेट माता कौशल्यकडे गेला। पुत्र विराने व्याकुळ झालेल्या कौशल्याने दोन्ही मुलांना मिठीत घेतलं। ती भरताला म्हणाली, तू आलास बरं, आता हे राजे समाल तुझ्या मातेने रामाला वनवासाला पाठवलं, तू मलाही वनवास दे, त्यांच्याशिवाय इथे राहून मी काय करू। अरे आता तूच येथील सुखांचा उपभोग घे। लाज आणि ग्लानीमुळे भरताची मान खाली झुकली, म्हणाला, अगं हे काय म्हणते आहेस माते, तू मला दोषी समजत आहे हे सर्व तर मातेची करणे, मी निरपराध आहे, रामाच्या वनवासाची बातमी कळल्यावर अरे माझ्यावर आघात झाला आहे, मी असा नराधम नाही की माझा लाडका भाऊ रामाला वनवासाला पाठवून मी राजा होईन। अरे सर्व मला न कळता झाले आहे, मी शपथ घेऊन सांगतो, कौशल्या प्रेमाने भरताच्या कपाळाचे चुंबन घेत म्हणे, पुत्रा अरे आता शपथ घेऊन काय फायदा, जे व्हायचं होतं ते तर झालं आहे, यामध्ये तुझा काही दोष नाही। दुसऱ्या दिवशी भरताचे मन शांत झाले नाही, वडिलांचं निधन रामाचे वनात जाणं यामुळे त्याच्या हृदयाची चाळणी झाली होती। आणि त्याचवेळी महर्षवशिष्ठ भरताकडे आलेले म्हणाले, वच इतकं दुःख झाल्यावर काम कशी काय होईल, या जगात जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचा मृत्यू निश्चित आहे, उठ वडिलांच्या अंत्यसंस्काराची तयारी कर, तुमचं म्हणणे योग्य आहे म्हणीवर। भरलेल्या मनाने भरताने दशरथ महाराजांच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था केली। दशरथ राजाचे पार्थिव स्मशानघाटावर नेऊन चित्तेवर ठेवण्यात आले, आणि त्यानंतर भरताने चित्तेला अग्नी दिला आणि जवळपास एक पंधरवाडा उलटला। एके दिवशी सर्व विशिष्ट मंत्री भरताकडे आले, म्हणाले, राजकुमारात तुम्हीच राज्य सांभाळावे अशी महाराजांची इच्छा होती, म्हणून लवकरात लवकर सत्ता स्वीकारून देशाचं कल्याण करा। आणि राजाच्या मृत्यूनंतर नेहमी मोठा पुत्र गादीवर बसत असतो, हाच नेम आहे आणि यातच आपल्या वंशाची मर्यादा आहे, क्षमा करा मी सिंहासनावर बसू शकत नाही, मी वनात जाऊन रामाला परत घेऊन येतो, कौशल्याच्या सिंहासनावर बसण्याचा त्यांनाच अधिकार आहे, त्यांच्याकडे सत्ता सोपवल्यावर कृपया माझ्या जाण्याची व्यवस्था करा, मला चतुरंग सेनेसोबत लवकरात लवकर इथून जायचे आहे। दरबारी मंडळीने भरताचे म्हणणे ऐकले, त्यांच्या आनंदाला सीमा राहिली नाही, राम पुन्हा आपल्याला येणार या कल्पने त्यांचे दुःख पळून गेले आणि म्हणाले, भरत तुझे कल्याण हो। मग काय, सर्व नगरात आनंद पसरला, भरताच्या जाण्याची व्यवस्था करायला सर्व लोक लागले, आणि ज्या मार्गावरून भरताची स्वारी जाणार होती तो मार्ग साफ करण्यात आला। आणि अशाच प्रकारे मात्र हा 10वा भाग मात्र विलक्षण भरत अयोध्येमध्ये बोलवण्यात आलं, आणि भरताने मात्र दशरथ राजाची अंत्यसंस्कार केला आणि कैकेयीला दुःखी स्वरात म्हणला, माते तो मात्र खूप मोठं पाप केलं, आणि माझ्या ऋषितुल्य भाऊ आणि वहिनीला मात्र तो वनात पाठवलं, हे राज्य मी कदापि स्वीकारणार नाही, अशा प्रकारचं वाक्य बोलून मात्र हा 10वा भाग मात्र इथे समाप्त झाला। जय श्रीराम, जय श्रीराम।